दुरुस्ती करण्यात आलेली आहे ही अगदी शुद्धपणे घटनेच्या विरोधात आहे, कारण घटनेला काय अभिप्रेत आहे, सगळे जण एक सारखे समानता समानतेला छेद देणारी असं ही अमेंडमेंट आलेली असल्यामुळे देशामध्ये पूर्ण राज्यांमध्ये प्रक्षोभ झालेला आहे. अगदी ज्याला आपण म्हणतो की तरुण जेव्हा पेटंट निघतो तेव्हा नक्कीच कुठेतरी अन्याय झालेला असतो, हा त्याचा खऱ्या अर्थाने म्हणजे एक धोतक आहे. ते अगदी 20-20 मेट्रो बंद राहत असतील, पूर्ण उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मोठे मोठे राज्य जे आहेत ते राज्य बंद आहेत. त्याचा अर्थ असा आहे की सिटिझन जे अमेंडमेंट करण्यात आलेले आहे ही निश्चितपणे घटनेच्या विरोधात आहे. भारत देश पूर्ण इकॉनॉमिकल क्रायसिसमधून जात असताना त्याला बगल देण्यासाठी मी असं म्हणेल, हे जे काही सरकार जे कुठेतरी एखादी ॲक्शन घ्यायची आणि त्याला जी रिॲक्शन येते त्या रिॲक्शनमधून कम्युनल वातावरण निर्माण करायचं देशामध्ये, हे आपण कदापिही होऊ देणार नाहीत. आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ह्या देशातला प्रत्येक नागरिक, कारण हा भारत देश जर आपला निधर्मी आहे, सेक्युलर आहे, तर प्रत्येक भारतीय हा एक सारखा आहे, याच्यामध्ये जाती धर्मामध्ये विभागला जाणार नाही. आणि अशा पद्धतीने विभागून जी काही अमेंडमेंट करण्यात आलेली आहे ती अमेंडमेंट मागे घेण्यात यावी यासाठी आम्ही कायम आग्रह राहू, एवढीच मी आमच्या वकील संघाच्या वतीने या ठिकाणी मागणी करेल. धन्यवाद. मराठी मी बोल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाला जी एक अतिशय उत्कृष्ट अशी घटना दिली आणि ज्या घटनेवर आधारून आपण अतिशय गुण्यागोविंदाने संपूर्ण भारतात राहतोय, अतिशय खेळमेळीचं वातावरण असताना भारत सरकारने, भारतीय जनता पार्टीने काही एक कारण नसताना ज्याने त्या वातावरणात कलुषितपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी सांगायची तर ह्या ॲक्टचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी पीडित जो वर्ग होणार आहे तो अतिशय खालच्या दर्जातला वर्ग जो आहे, गरीब ज्याची आज आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे, तो वर्ग या ठिकाणी अतिशय बिकट परिस्थितीत जाणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब, आज भारतात GST सारखा यांनी अवलंब केला, नोटबंदीसारखा अवलंब केला, त्या ठिकाणी संपूर्ण व्यवसाय बंद पडलेत, बरेचसे व्यावसायिक पर राष्ट्रात निघून गेलेले आहेत. आणि अशावेळी रोजगाराची, शेतकऱ्यांची बिकट समस्या असताना काही एक
कोणत्याही प्रकारची सवळ गरज नसताना ऍक्ट आणून भारत सरकारने एक प्रकारे समाजातलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो निश्चितच निषेधार्ह आहे. म्हणून काय मागणी तुमची? काय मागणी? आमची मागणी अशा प्रकारे आहे या ठिकाणी की भारत सरकारने जो हा कायदा आणलेला आहे याच्यात दुरुस्ती करावी आणि दुरुस्ती करत असताना सुस्पष्ट अशा प्रकारचे निर्देश द्यावेत. आज संपूर्ण भारतात या कायद्याविषयी संदिग्धता आहे. नेमकं कोणालाच काही कळत नाही आहे की आपल्याला नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नेमके काय कागदपत्र लागत आहेत आणि या संबंधाने कोणत्याही प्रकारे भारत सरकार सकारात्मकरित्या कोणालाही सूचना देत नाही आहे. आणि म्हणून जो गरीब वर्ग आहे तो अतिशय धास्तावलेला आहे. त्याच्या मनात आज भीती आहे की आपलं भविष्यात काय होणार आहे. म्हणून माझी या ठिकाणी प्रामुख्याने आणि प्रकर्षाने मागणी राहील की जो किमान तुम्ही ऍक्ट आणलेला आहे त्या बाबतीत सुस्पष्टता आणा, संदिग्धता दूर करा आणि त्या संदर्भात जी लोकांची मागणी आहे त्या मागणीला तुम्ही सामोरे जा अशी माझी या ठिकाणी मागणी आहे. सायलेंट प्लीज. आज माननीय भार के तमाम उखला हिंदू मुस्लिम सभी जितने उखला है ये NRC और कैप के खिलाफ हम लोग ये तहरीक शुरू की है. बिला वजह इस हुकूमत ने जो नया कानून निकाला है इस कानून के जितने भी बड़े बड़े बैरिस्टर हैं, पढ़े लिखे लोग हैं, तालीम याफ्ता है, मुफक्किर है, सभी ने उसकी निंदा की है. इस एक्ट में ये सिर्फ कम्युनल है. जिस महाज पे ये हुकूमत फेल हुई है, महंगाई के लिए बोलिए, कश्मीर बोलिए और दूसरे इश्यू है, नए नए इश्यू पैदा करके ये समाज में बंटवारा कर रही है. इंडियन कॉन्स्टिट्यूशन सेकुलर कॉन्स्टिट्यूशन है. अपनी नाके में छुपाने के लिए नए नए बर्निंग इशू ये पैदा किए जा रहे हैं. इससे पहले शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब के लिए मसले पैदा किए, आंदोलन पैदा किए, रिजर्वेशन पैदा किए. ये किसी तरह एक एक गुट को आपस में बंटवाना चाहती है. इस एक्ट की किसी किस्म की ज़रूरत नहीं. इस एक्ट में भी जो भेदभाव किया है वो अनकॉन्स्टिट्यूशनल है. कॉन्स्टिट्यूशन के आर्टिकल 14, 16 और 21 के खिलाफ है. और कुछ तरतूदें ऐसी बताई गई है जो क्लियर कट बताती है कि कोई पर्टिकुलर कास्ट को ये फ़ायदा दे रहे हैं, मुस्लिम्स को उसमें से अलग किया है. तो डायरेक्टली ये कम्युनल और ये नफरत के बीच बोया जा रहा है. इससे पहले असम में NRC एक्ट लागू किया गया, करोड़ों रुपये का हुकूमत का टैक्स पेयर का नुकसान हुआ है. और बाद में ऐसा हुआ कि खोदा पहाड़ और निकला चूहा, वो NRC टोटल फेल किया गया है. खुद BJP की गवर्नमेंट ने, उनके MLA ने फेल किए. 19,000 लोगों के पास कागजात नहीं पाए गए थे. 19 लाख लोगों के पास, 19 लाख में जो 16 लाख नॉन मुस्लिम्स है जो कि उनके वोटर है, उन लोगों ने ऑब्जेक्शन लिया है. और जहाँ तक कागजात जमा करने गए हैं खुद इनके पास इनकी डिग्री नहीं, आज तक बता नहीं पाए. प्राइम मिनिस्टर अपनी डिग्री नहीं बताए, समृद्धि ईरानी अपनी डिग्री नहीं बता पाए, जिनके पास खुद के कागजात नहीं है. आज हम लोगों ने इसीलिए इसके खिलाफ मेमोरेंडम दिए प्राइम मिनिस्टर से और प्रेसिडेंट ऑफ इंडिया से. हम रिक्वेस्ट कर रहे हैं कि ये एक्ट को वापस लो और ये वापस लेना चाहिए, ये खिलाफ है एक्ट. हम कोई धार्मिक भेदभाव के आधार पर जमा नहीं हुए. हिंदुस्तान के दस्तूर को हमको बचाना है, संविधान को हमको बचाना है. और ये जालिम हुकूमत जो है हिंदुस्तान के दस्तूर में जो है भेदभाव डालना चाहती है. हम हिंदुस्तानी हैं, ये मुसलमान हिंदू सिख ये इसमें बांटना चाहती है, हम उसके खिलाफ हैं. हिंदुस्तान के जो प्रियम्बल है, जो Article 14 है, ये उसका उल्लंघन है कायदा CA. इसलिए हम इसका विरोध करते हैं. ये हमारी अपनी जिम्मेदारी है कि हम इसका पुरजोर विरोध करें और संविधान को बचाएं. हर आदमी की, हर फर्द की जिम्मेदारी है कि वो संविधान को बचाए. उसके लिए हमको आज रोड पे उतरना पड़े, एहतजाज करना पड़े, हमको करना है. और हमको हर तरीके से जो है संविधान को बचाना है, चाहे कितना भी जुल्म हो जाए, जो भी हो जाए, हमको इसकी रखवाली करना है. संविधान से छेड़छाड़ हमें मंजूर नहीं. जय भारत, जय भारत, जय भारत, जय संविधान, 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 जय भारत, जय संविधान. जय भारत, जय संविधान, जय भारत, जय संविधान, जय भारत, जय संविधान, जय भारत, जय संविधान, जय भारत. इधर देखो तू, वो खाली.